दैनिक महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी। आता प्राचीन शिव मंदिराची झीज थांबणार, अखेर पुरातत्व विभागाला आली जाग। मंदिरावरील शिल्पांचे जतन करण्यासाठी काम सुरू, केमिकलचा वापर करून झीज थांबवण्याचा प्रयत्न। अंबरनाथ मधील प्राचीन शिव मंदिराला स्थापत्य कलेचा अनोखा नमुना म्हणून पाहिले जाते, मात्र गेल्या काही वर्षात या प्राचीन शिव मंदिरावरील शिल्प निखळून पडत असल्याची बाब समोर आली आहे। मात्र पुरातत्व विभागाला मंदिराची देखरेख करण्यामध्ये काहीसा विलंब लागल्याने मंदिरावरील अनेक शिल्प तुटले आणि काही झिजले देखील। मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी 150 कोटींचा प्रकल्प राबविला जात असताना प्रत्यक्षात मंदिराची देखरेख करण्यासाठी आणि त्याची झीज थांबवण्यासाठी कोणताही निधी प्राप्त झाला नव्हता। आता मंदिर सुस्थित ठेवण्यासाठी निधीची गरज असल्याची बाब समोर आली आहे। निधी मिळत नसल्यामुळे मंदिराच्या देखरेख आणि दुरुस्तीच्या कामात मोठी अडचण निर्माण होत असल्याची बाब पुरातत्व विभागानेच याआधी स्पष्ट केली होती। आता मंदिरावरील शिल्प निखळून पडत असल्याने पुरातत्व विभागाला जाग आली असून त्यांनी मंदिराची झीज थांबवण्यासाठी काम सुरू केले आहे। मंदिरावरील अनेक शिल्प आणि त्यावरील कोरीव काम हे ठिसूळ झाले असून त्याची झीज थांबवण्यासाठी सलाईनद्वारे केमिकलचा मारा केला जात आहे। या प्रक्रियेमुळे भविष्यात शिल्प झिजणार नाहीत आणि ते आणखीन टिकाऊ होतील अशी माहिती मंदिरावर काम करणारे सिनियर मॉड्युलर सुधीर वाघ यांनी दिली आहे। जे दगडाचं जी झीज झालेली आहे ना, हे फार पावडर व्हायला लागलं आहे याचं दगडाचं। तर आपण जे हे केमिकल वापरतोय तर याने काय होणार आहे की दगडाचं जे हे जे केमिकल वापरतो तर याच्यामध्ये अल्कोहोल इव्हॅपोरेट होतं, म्हणजे उडून जातं आणि सिलिका दगडाला बाइंड करतं। तर पूर्ण हा पूर्ण त्याच्याच तसा हा दगड पूर्ण इम्पॅक्ट होईल। म्हणजे तुटलेल्या मूर्त्या आहेत ते कसे काय दुरुस्त केले जातील? दगडाची पावडर आणि हेच केमिकल यूज करून आपण त्याचा यूज करतो। पूर्वीसारखं ते वैभव प्राप्त होईल? होईल, म्हणजे आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो, जशा कंडिशनमध्ये आहे तसंच आपण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो। याआधी असे प्रयोग कुठे कुठे केले गेले? हे अजिंठा लेणी झालं, वेरूळ झालं, गोवा झालं, त्र्यंबकेश्वर झालं, घृष्णेश्वर झालं। सर तुमचं पूर्ण नाव काय आहे? सुधीर वाघ, सिनियर मॉडेलर।